हाच तो लोहा तालुक्यातील काही अंतरावर सुनेगाव येथील तलाव आहे आणि याच तलावात मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे म्हणून मराठा तर 20 तरुण याच तलावामध्ये येत्या 2 दिवसात जलसमाधी आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोह्यातील काही मराठा बांधव आसपास त्या बांधवांची 20 संख्या असेल हे समाज बांधव सुनेगाव येथील तलावामध्ये जलसमाधी घेणार आहेत। तर या जलसमाधीचा विस्तृत जी माहिती आहे ते आपले माहिती देणार आहेत विठ्ठल पाटील कदम। धन्यवाद। तर आम्ही उद्याच्याला आता काल आज 2 दिवस सुट्टी असल्यामुळे तहसीलचं ऑफिस बंद असल्यामुळे आम्ही निवेदन देऊ शकलो नाही। उद्याच्याला आम्ही तहसील ऑफिसला निवेदन देऊन परवाच्या दिवशी मंगळवारी आम्ही जवळपास 30 ते 35 जण जलसमाधी आंदोलन करणार आहोत। पद्धतशीर अगोदर निवेदन देणार, त्याच्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार आणि याच्यानंतर अधिक तीव्रचे तीव्र आमचे आंदोलन होणार आहेत। आता याच्यानंतर खरंच जरांगे पडे जे म्हणत होते की न पेलणारे आंदोलन, आता या महाराष्ट्र शासनाला कळल की न पेलणारे आंदोलन कसे असतील। आम्ही उद्याच्याला जाहीररित्या निवेदन देणार तहसील ऑफिसला, परवाच्या दिवशी आम्ही मंगळवारी 30 ते 35 जणांचा आमचा ग्रुप आहे, आम्ही जाऊन तिथं सुनेगावच्या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहोत।